हॅलो फ्रेंड्स, आज आपण घेत आहोत सेतू अभ्यास. इयत्ता 10वीचा विषय आहे सामाजिक शास्त्र आणि त्याची पूर्वचाचणी. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि आपला पेपर पूर्ण लिहा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. वेळ न घालवता त्याआधी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. जे घंटेचं बटन आहे त्याला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व दिवसांचे व्हिडिओ मिळतील. त्याचप्रमाणे उत्तर चाचणीचे सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवून मिळतील. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. गटात न बसणारा शब्द ओळखा मित्रांनो. राजमुद्रा, चित्रपट आणि किल्ला पेहराव दिला आहे. त्यामध्ये चित्रपट जे आहे हे याचं आन्सर आहे. दुसरं जे आहे ग्रंथ वृत्तपत्रे अलंकार रोजनिशी, इथे अलंकार जे आहे हे याचं आन्सर आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न काय बघा. ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे, त्या देशांची नावे लिहा. तर मित्रांनो, पहिला आहे ब्राझील, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे भारत आणि चौथा आहे चीन. पाचवा आहे दक्षिण आफ्रिका. अशा पाच देशांची ही संघटना आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आय होप तुम्ही ते लिहिलं असेल. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न दुसरा अ, ईशान्य भारतात असलेली कोणत्याही चार राज्यांची नावं लिहा. मित्रांनो, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय ही ती नावं आहेत, ती तुम्ही लिहा. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय. पुढचा प्रश्न काय बघूया लगेच, वेळ न घालवता. प्रश्न दुसरा ब, खालील शब्दांचे पूर्ण रूप लिहा. आता काय मित्रांनो, आय आय टी दिला आहे पहिला शब्द. आय आय टी म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि एस सी ई आर टी आहे म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. अशा पद्धतीने यांचा फुल फॉर्म आहे, पूर्ण रूप जे आहे ते आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया लगेच. प्रश्न तिसरा अ काय म्हणतोय बघा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. फ्लोचार्ट आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. काय बघा, सुधारणा स्त्रियांच्या संदर्भातील कायदे, सुधारणा कायदा. दुसरा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा, हुंडाबळी सुधारणा कायदा आणि सती प्रतिबंधक कायदा. अशा पद्धतीने हे संकल्पचित्र जे आहे तुम्ही पूर्ण करायला हवं. मित्रांनो, घाई होत असेल तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओला पॉज करा. चला आपण पुढचा प्रश्न आता आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. पहिला आहे मित्रांनो पर्यावरण बदल, दुसरा आहे वाढते प्रदूषण, तिसरा आहे दहशतवाद आणि चौथा आहे रोगांपासून मानवाचे संरक्षण. मित्रांनो, हे करणं खूप गरजेचं आहे. ही आहेत मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघूया लगेच. तो आहे शीतयुद्धाचे परिणाम. आता हे काय आहेत मित्रांनो, शीतयुद्धाचा परिणाम असा झाला की जगात दोन गट तयार झाले, नाटो आणि वॉर्सो. जेथे नाटो हा अमेरिकेचा गट होता, तोच वॉर्सो हा रशियाचा होता. या दोन्ही गटांनी जगाला विभागले. दरम्यान असंख्यरेखित नावाचा एक वेगळा गट तयार करण्यात आला, ज्यात भारताचा सहभाग होता. मित्रांनो, शीतयुद्धाचे हे परिणाम आहेत, हे तुम्ही पूर्ण लिहा. थोडा वेळ देतोय तुम्हाला, बघा तुम्ही लिहू शकाल. आणि समजा लिहून झालं नाही तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओला पॉज करा, मात्र उत्तर पूर्ण लिहा. पुढचा प्रश्न काय बघा. ब, कालरेषा पूर्ण करा. आता मित्रांनो, अणुऊर्जा आयोगाची स्थापना आहे 10 ऑगस्ट 1948. वरती लिहा 10 ऑगस्ट 1948. मग इसवी सन 1988 काय झालं, तर पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. भारतात मोबाईल सेवा कधी सुरू झाली, त्याचं उत्तर आहे 22 ऑगस्ट 1994. आणि मित्रांनो, 11 मे 1998 काय झालंय, तर भारताने काय केलं होतं, पोखरण येथे दुसरी यशस्वी अणुचाचणी आपण केली होती. अशा पद्धतीने ही कालरेषा जी ती पूर्ण केली असेलच तुम्ही. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आय होप तुमचं हे लिहिलं गेलं असेल. नसेल लिहिलं तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओला पॉज करा. आणि मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या नक्की. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करत जा. पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी योग्य पर्याय निवड. भारताचा मध्यभागातून टिंबटिंब वृत्त जाते तर कर्कवृत्त जाते. खालीलपैकी टिंबटिंब हावली पर्वत आहे, अर्थात मित्रांनो याचं उत्तर आहे हिमालय. तर तुम्ही ते हिमालय तिथे लिहा. पुढचा प्रश्न घेऊया. तिसरी गाळली जागा काय, आवर्त पर्जन्य टिंबटिंब कटिबंधात जास्त असते, तर याचं उत्तर आहे समशीतोष्ण कटिबंधात. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात. लक्षात घ्या, अंतर्गत व्यापार असे म्हणतात. पुढे
वाहतुकीचा टिंबटिंब हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे, तर याचं उत्तर आहे जल वाहतूक। ओके फ्रेंड्स, याचं उत्तर आहे जल वाहतूक। खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। मित्रांनो काय, ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी असते। मित्रांनो हे आहे चूक। रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता असते। बरोबर, तापमान दाखवण्यासाठी संगणकी नकाशे वापरतात। बरोबर, पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अति जास्त असते, हे आहे चूक। आणि भाजीपाला विक्री हा अदृश्य व्यापार आहे, हे सुद्धा आहे चूक। प्रश्न 6 बघूया, काय दिलाय? जगाच्या नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा। मकरवृत्त, आफ्रिका खंड, भारत, आशिया खंड आणि दक्षिण अमेरिका। तर इथे सूची आहे मित्रांनो, इथे आपल्याला भरायचं आहे, ते आपण भरूया। मकरवृत्त चिन्ह बघा या पद्धतीने दाखवा, जवळून दाखवतोय। आफ्रिका खंड त्रिकोण आहे बघा, मात्र तो भरीव आहे। भारत, आशिया खंड आणि दक्षिण अमेरिका, अशा पद्धतीने मित्रांनो आपली ही प्रश्नपत्रिका पूर्ण झाली। मित्रांनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, जे चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला पूर्ण विषयांचे पूर्ण दिवसांचे उत्तर चाचणी सहित सर्वात आधी व्हिडिओ या चॅनलवर मिळणार, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून द्या। टेक केअर, गुड बाय।